अंगात संचार झालेल्या अवस्थेमध्ये ही बाई असं म्हणाली की मी जावेच्या अंगामधनं जे भूत काढलेलं होतं ते नणंदेच्या दोन लहान मुलांच्या अंगात शिरतंय आणि म्हणून त्यांना जाजमाखाली लपवा आणि जाजमाखाली त्यांना लपवल्यानंतर त्यांच्या अंगातलं भूत काढण्यासाठी अंगामध्ये संचार झालेली ही बाई त्या जाजमावर नाचली. एका मुलाचं वय होतं 5, दुसऱ्या मुलाचं वय होतं 2, दोघांच्याही गळ्यावर पाय पडला, दोघांचाही तिथल्या तिथे जीव गेला. आई वडिलांनी तक्रार केली नाही, रात्रभर प्रेत घरात ठेवली, दुसरे दिवशी सकाळी अंत्यसंस्काराला काढली. त्यावेळी शेजारच्या लोकांनी तक्रार केली की यांच्या घरी अचानक रात्री 2 मुलं मेली कसे. हे जे प्रकरण घडलं ह्या काळीमा लागला महाराष्ट्राला म्हणून तोंडाला काळं फासून आझाद मैदानावर आम्ही धरणं धरून बसलेलो होतो आणि त्याच्यानंतर नाला सोपाऱ्याला मी एक जाहीर सभा घेतली आणि माझ्याबरोबर माझे मित्र त्यावेळी ते ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक होते विश्वास नांगरे पाटील. विश्वास नांगरे पाटील अनेक वर्षाचे माझे स्नेही आहेत. तर विश्वास नांगरे पाटील आणि मी आम्ही दोघांनी सभा घेतली नाल्या सोपाऱ्याला आणि विश्वास नांगरे पाटील काय म्हणाले, ते म्हणाले तुम्हाला माहित आहे की ताजमहालवर ज्यावेळी हल्ला झाला त्यावेळी विश्वास नांगरे पाटील हातात रिव्हॉल्वर घेऊन 12 तास किल्ला लढवत होते. ते म्हणाले ताजमहालमधली लढाई सोपी होती, समोर अतिरेकी होता त्याच्या हातात रिव्हॉल्वर होता आपल्या हातात रिव्हॉल्वर होता, आमने सामने काय व्हायचं ते झालं असतं, परंतु ही लढाई अधिक अवघड आहे कारण स्वतःची मुलं आई वडिलांच्या समोर चिरडून मारली जात असताना आई वडील त्याला उपचार समजतात. ही मानसिक गुलामगिरी अधिक भयानक आहे अशी उदाहरणं मी तुम्हाला महाराष्ट्रातली सांगितली तर कदाचित आजची रात्र संपेल पण उदाहरणं संपणार नाहीत कारण गेले 25 वर्ष मी याच्यामध्ये काम करतो. त्याच्यामुळे दुसरं अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम म्हणजे शोषण करणाऱ्या दिशाभूल करणाऱ्या अंधश्रद्धांना विरोध करणं. म्हणजे जवळजवळ 700 ते 800 किमान बुवाबाजीची प्रकरणं या 20-25 वर्षात आम्ही फर्दाफाश केला असेल. भानामतीची आत्तापर्यंत आलेली अनिसाची सगळीच्या सगळी प्रकरणं आम्ही यशस्वीपणे सोडवलेली आहेत. चमत्कार नाही म्हणून त्याला 21 लाख रुपयाचं आव्हान देऊन आम्ही 2 वेळा महाराष्ट्रातनं यात्रा काढलेली आहे. फलज्योतिषाला आम्ही जाहीरपणे आव्हान दिलेलं आहे, याच्यासाठी कायदा व्हावा असा आम्ही प्रयत्नात आहोत. म्हणजे हे झालं दुसरा भाग. अधिक महत्त्वाचा भाग तिसरा, तो मी असं म्हटलं की धर्माची कृतिशील आणि विधायक चिकित्सा करणं ती आम्ही करतो. म्हणून माझ्या भाषणाच्या आधी संयोजकांना पूर्वी माझ्या भाषणात येऊन गोंधळ घालायचे, मग त्यांना लक्षात आलं की भाषणात येऊन गोंधळ घातल्यानंतर आपल्यावर कारवाई होते, त्यामुळे साधारणपणे माझं भाषण कुठेही असलं की मग फोन किंवा SMS केले जातात की दाभोलकरांचं भाषण तुम्ही ठेवू नका. त्याच्यामुळे दाभोलकरांचं भाषण असलं की आजूबाजूला पोलीस दिसावेच लागतात, त्याशिवाय मंडपाची शोभा वाढत नाही. तशी ती आत्ता देखील वाढलेली आहे की ते मागे येऊन बसलेले आहेत. आणि मी असं म्हणतो की मी गेले 35-40 वर्ष हे बोलतोय, आज नाही. माझे शेकडो लेख आणि डझनावारी पुस्तकं प्रसिद्ध आहेत, त्याच्यामुळे माझ्यावर ज्या अर्थी गेल्या 40 वर्षात एकही खटला दाखल झाला नाही, कदाचित झालं असेल तर काय थोडंफार कौतुकच झालं असेल. त्यामुळे मी काय बोलतो ते मला पक्क माहीत आहे, मी काय बोलतो ते कुणाच्या तरी बोटावर पाय आणतं काय, म्हणून त्यांना असं वाटतं काय की दाभोलकर लोकांना जी चिकित्सा करायला शिकवतात आणि हे या देशामधल्या हितसंबंधांचं रूप आहे. मी तुम्हाला साधं एक उदाहरण देतो. 1857 साली बॉम्बे युनिव्हर्सिटी स्थापन झाली. हां, बॉम्बे, चेन्नई आणि कलकत्ता 3 विद्यापीठं स्थापन झाली. पहिली महिला ग्रॅज्युएट कधी झाली बॉम्बे युनिव्हर्सिटीची, आणि त्यावेळी बॉम्बे युनिव्हर्सिटी कराचीपासून धारवाडपर्यंतची होती, कधी झाली, किती वर्ष लागतात ग्रॅज्युएट व्हायला, किती वर्ष लागतात, 4 जास्तीत जास्त, 61-62. महाराष्ट्रातली पहिली महिला ग्रॅज्युएट झाली 1887 साली. का?
तीस वर्ष परीक्षेला बसून नापास झाली काय? परवानगी नव्हती आहे. राणीच्या जाहीरनाम्यात आश्वासन होतं की आम्ही तुमच्या धर्मात ढवळाढवळ करणार नाही, आणि धर्म सांगत होता शिकणं हे बाईचं काम नाही. 1882 साली दोराबजी नावाची एक पारशी बाई मुंबईच्या हायकोर्टात गेली. 1883 साली तिच्या बाजूने निर्णय मिळाला. 1883 साली ती गेली कॉलेजमध्ये, आणि 1887 साली ती पहिली महिला ग्रॅज्युएट झाली. आणि त्याच्या आधी अवघं 40 वर्ष, उद्या सावित्रीबाईंची जयंती आहे ना, आहे ना 3 जानेवारीला, सावित्रीबाईंनी ज्यावेळी मुलींना शिकवायला सुरुवात केली त्यावेळेला एवढंच आपल्याला माहीत आहे की त्या शाळेत शिकवायला जात त्यावेळी त्यांच्या अंगावर शेणे दगड टाकत, ऐकलंय ना. त्यामुळे शाळेत जाताना त्या एक साडी जादा घेऊन जात, आणि परत शाळेत न येत असताना लोकांनी शेण टाकल्यामुळे खराब झालेली ती साडी नेसत. पण आपल्याला हे माहीत नाही जे मी आत्ता तुम्हाला सांगतोय ते, आणि ते मी तुम्हाला सांगितलं तर तुम्ही हसाल. त्यावेळच्या शहाण्या सुरत्या पुण्यामध्ये अशी पत्रकं निघाली की हा फुले असं म्हणतोय की मुलींनी शिकायला पाहिजे, मुलींनी अजिबात शिकता कामा नये, बायकांनी वाचायला लिहायला अजिबात शिकता कामा नये. का? कारण वाचायला शिकलेल्या बायका वाईट साईड पुस्तकं वाचतील. हे वाचायला शिकलेल्या पुरुषाला कसं कळलं माहीत नाही बरं का, ते वाचायला शिकल्यानंतर वाईट साईड पुस्तकं वाचतात. वाचायला शिकलेल्या बायका वाईट साईड पुस्तकं वाचतील, आणि लिहायला शिकलेल्या बायका नवऱ्याला चावट चावट पत्र लिहतील. तुम्ही हसला, फुल्यांचे वडील हसले नाहीत. फुल्यांच्या वडिलांनी फुलेंना बोलवलं आणि सांगितलं बायकांना शिकवण्याचा धंदा बंद कर. फुले म्हणाले का? ते म्हणाले धर्मामध्ये सांगितलेलं आहे की चूल आणि मूल हे बाईचं काम आहे, शिकणं हे बाईचं काम नाही. फुले म्हणाले पण मी असं ठरवलंय की बाईला शिकवायचं. फुलेंचे वडील म्हणले तो काय वाटेल ते ठरवशील, धर्माची नीती असती, ती नीती सगळ्यांनी पाळायची असती, त्याच्यामुळे बायकांना शिकवणं उद्यापासून बंद. फुले म्हणाले नाही पण तरी मी असं ठरवलं, धर्माची नीती काय असेल ती असेल, पण बायकांना शिकवायचं. नंतर फुलेंचे वडील काय म्हणले कोण सांगेल? माहीत आहे ना काय म्हणले? म्हणाले तुला जर मुलींना शिकवायचं असेल तेही खालच्या जातीतल्या, आणि तुला जर धर्माचा पाळायचा नसेल तर माझं घर सोडून बाहेर चालता हो. 21 वर्षाचे फुले आणि 18 वर्षाच्या सावित्रीबाई मुलीला शिकवता यावं याच्यासाठी कार्यकारण भावाने धर्माची चिकित्सा करून स्वतःच्या घराचा उंबरठा ओलांडून 250 वर्षापूर्वी बाहेर पडल्या, म्हणून तुम्ही इतक्या भगेने आज या ठिकाणी येऊन बसला. म्हणजे लोक मला असं नेहमी विचारतात का होता बोलकर तुम्हाला खरंच वाटतं का अंधश्रद्धा निर्मूलन होईल? म्हणजे त्यांना असं वाटतं की मला काय उद्योगधंदा वगैरे नाही आहे त्याच्यामुळे आपला. तर मी म्हणतो की तुम्हाला मी सांगतो आज ना उद्या, उशिरा वा लवकर, सोपेपणाने व अवघडपणाने, पण शेवटी मीच जिंकणार याची मला पक्की खात्री आहे. मग ते म्हणतात कशावर ना? मी म्हणतो साधी गोष्ट आहे, 2000 वर्ष ज्या बाईला शिकायला दिलेलं नव्हतं त्या बाईला तुम्ही शिकवायला लागला 1887 साली, आणि मागच्या वर्षी त्याच्या मागच्या वर्षी आणि त्याच्या मागच्या वर्षी 10वीला 12वीला पहिल्या कोण आल्या? आल्या ना मुली. मग कोण जिंकलं? 2000 वर्षाची विषमतेची परंपरा जिंकली का 150 वर्षाची समतेची परंपरा जिंकली? जिंकली ना समतेची. मग नरेंद्र दाभोळकर जिंकणार का नाही? जोरात हो म्हणवत नाही अजून खात्री नाही. म्हणजे लोहियांचं असं एक वाक्य आहे, लोहिया हे तुम्हाला माहीत असेल मोठा माणूस, लोहियांचं वाक्य असं आहे, लोक मेरी बात सुनेंगे जरूर लेकिन मेरे मरने के बाद. तशी काय माझी इच्छा नाही बरं का, ते आधी ऐकलं तरी चालेल. तेव्हा नंबर एक, धर्माच्या चिकित्सेसमोर घड्याळ आहे माझ्या, ते बघून मी बोलतोय. त्यामुळे धर्माच्या चिकित्सेचा एक भाग. नंबर दोन, अंधश्रद्धा निर्मूलन समितीची धर्माबद्दलची भूमिका आणि भारतीय संविधानाची धर्माबद्दलची भूमिका ही तंतोतंत एक आहे. काय आहे भारतीय संविधानाची धर्माबद्दलची भूमिका? 25, 26, 27 आणि 28 आर्टिकल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन काढून वाचा. त्यात 25वी घटनेचं कलम अधिक महत्त्वाचं. त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे, प्रत्येक भारतीय नागरिकाला
उपासनेचं, धर्मपालनेचं, पारलौकिक कल्याणाचं आणि आध्यात्मिक उन्नतीचं पूर्ण स्वातंत्र्य आहे. त्याच्यामुळे तुम्ही हिंदू असा, मुस्लिम असा, ख्रिश्चन असा, बौद्ध असा, शीख असा किंवा कुठल्याच धर्माचे नसा, तुम्ही मंदिरमध्ये जावा, मशिदीमध्ये जावा, चर्चमध्ये जावा, गुरुद्वारामध्ये जावा किंवा कुठे जाऊ नका, तुम्ही अल्लाची, येशूची, गुरु ग्रंथ साहेबाची, तथागत गौतम बुद्धाची कुणाचीही पूजा करा किंवा करू नका, यापैकी काहीही करण्याची अथवा काहीही न करण्याची तुम्हाला परवानगी आहे. त्यामुळे तुमच्या मतदानाच्या आणि नागरिकत्वाच्या हक्कावर कसलीही गदा येत नाही. ही तंतोतंत भूमिका आमची धर्माच्या विधायक चिकित्सेची आहे. आणि त्याच घटनेत असं म्हटलंय की धर्माचं स्वातंत्र्य दिलेलं आहे पण ते निरपवाद नाही. चार गोष्टींच्यासाठी धर्माचं स्वातंत्र्य मर्यादित करता येतं. एक, कायदा सुव्यवस्था. दुसरं, सार्वजनिक नीतिमत्ता. तिसरे, सार्वजनिक आरोग्य. आणि चौथी, राष्ट्रीय एकात्मता. ज्या वेळेला यापैकी कुठली गोष्ट श्रेष्ठ असा निर्णय करण्याचा प्रसंग येतो त्यावेळी या चार गोष्टींना महत्त्व दिलं जातं. म्हणून शिखांचं सर्वोच्च पवित्र असलेल्या सुवर्ण मंदिरामध्ये देशाचं लष्कर घुसलं. त्यासाठी या देशाच्या पंतप्रधानांना स्वतःचा जीव द्यावा लागला, लष्कर प्रमुखाला जीव द्यावा लागला. कारण राष्ट्रीय एकात्मतेपासून फुटून निघण्याचं कारस्थान जर धर्मस्थळामध्ये चाललं तर धर्म नंतर, देशाची एकात्मता पहिली. ही सगळी गोष्ट एका बाजूला अतिशय स्पष्ट आहे आणि दुसऱ्या बाजूलाही स्पष्ट आहे ती अशी की म्हणजे आपल्याला हे माहीत आहे का की खरं म्हटलं तर हे काम आम्हाला करायला नको पाहिजे होतं. हे काम किती प्रभावीपणे महाराष्ट्रामध्ये संतांनी केलेलं आहे. गाडगे बाबा 30 वर्ष आषाढी कार्तिकीला पंढरपूरला गेले. एकदाही गाडगे बाबांनी उपवास केला नाही, एकदाही गाडगे बाबा आत देवळात गेले नाहीत. लोकांनी खराब केलेला चंद्रभागेचा किनारा स्वतःच्या खराट्यांनी बाबा साफ करायचे आणि संध्याकाळी कीर्तनाला उभे राहायचे आणि समोर असलेल्या लोकांना बाबा विचारायचे, बाप हो देव पाहिला का देव. लोकांना आश्चर्य वाटायचं की अरे आम्ही तर पंढरीच्या पांडुरंगाला भेटायला आलो आहे आणि हा माणूस आम्हाला विचारतोय देव पाहिला का देव. लोक म्हणायचे पाहिला जी. बाबा म्हणायचे कमाल आहे, तुम्ही देव पाहिला, तुमचा देव कोठे राहतो. लोकांना वाटायचं या आढळण्याला काहीच माहीत नाही आहे, तोपर्यंत काय बाबांना एवढं नाव झालेलं नव्हतं. लोक म्हणायचे आमचा देव देवळात राहतो, तो रंगानी सावळा आहे, तो विटेवर उभा आहे, त्याच्या कटीवर हात आहेत, त्याच्या बाजूला रखमाई आहे. मग बाबा आपण त्या गावचेच नाही असं दाखवत म्हणायचे कमाल आहे, तुमचा देव देवळात राहते, माझा देव माझ्या मनात राहते. तरी लोकांना कळायचं नाही. मग गाडगे बाबा पुढे त्यांच्या मिश्किल वराडी शैलीमध्ये विचारायचे, तुम्हारे देवाले अंघोळ करते की नाही. लोक म्हणायचे करते. तर बाबा म्हणायचे तुम्हारे देवाले अंघोळ कोण घालते. लोक म्हणायचे आम्हीच घालतो जी. बाबा म्हणायचे अरे जे तुमचे देवाले स्वतःची अंघोळ स्वतःले करता येत नाही तो तुम्हाला तुमच्या भाग्याची अंघोळ रे काय राहणार. पुढे बाबा विचारायचे तुम्हारे देवाले धोतर नेसते की नाही. लोक म्हणायचे नेसते. तर बाबा म्हणायचे तुम्हारे देवाले धोतर कोण नेसवते. लोक म्हणायचे आम्हीच नेसवतो जी. बाबा म्हणायचे अरे जे तुमचे देवाले स्वतःचे नेसूचे धोतर स्वतःले नेसता येत नाही तो तुम्हाला तुमच्या भाग्याचं वस्त्र रे काय देणार. पुढे बाबा विचारायचे तुम्हारे देवाले नैवेद्य दाखवते की नाही. लोक म्हणायचे दाखवते. बाबा विचारायचे नैवेद्य दाखवून काय करते. लोक म्हणायचे हातात काठी घेऊन नैवेद्याच्या बाजूला बसते. बाबा विचारायचे कशाला. लोक म्हणायचे देवाला दाखवलेला नैवेद्य कुणी कावळा कुत्रा खायला येईल त्याला काठीनं हाकायला. बाबा म्हणायचे अरे जे तुमचे देवाले त्याच्यासाठी वाढलेल्या नैवेद्याचे स्वतःचे स्वतःला रक्षण करता येत नाही तो तुमच्या आयुष्याचं रक्षण रे काय करणार. आणि पुढं मित्रांनो गाडगे बाबा 1 लाख मोलाचा प्रश्न विचारायचे जो विचारायचा आपण विसरू न गेलो. गाडगे बाबा विचारायचे जित्ता जागता देव कोणी पाहिला का जित्ता जागता देव. आणि आपण कोणी पाहिलेला नसतो जित्ता जागता देव. त्यामुळे लोक कावऱ्यावरच्या चेहऱ्याने इकडं तिकडं बघायला लागायचे. बाबांच्या बाजूला 1 माणूस उभा असायचा रापलेला चेहरा, पांढरी शुभ्र दाढीची, पांढरी शुभ्र दाढी
अंगावर जाडे भरडे खादीचे कपडे, पाय अनवाणी, त्याच्याकडे बोट दाखवत गाडगे बाबा म्हणायचे, अरे हे भाऊराव पाटील बघा, हे महारामांगाच्या पोरांना शिकवण्याचं काम करते, तेला देव म्हणा. अरे तो गांधी बाबा बघा, ते देशासाठी मर मर मरतीये, तेला देव म्हणा. अरे अडाण्याला शिक्षण द्यावं, आजाऱ्याला औषध द्यावं, बेघराला घर द्यावं, रंजल्या गंजल्याची सेवा करावी, मुक्या प्राण्यावर दया करावी. बाप हो देव याच्यात राहते, बाप हो देव देवळात राहत नाही, देव आपल्या मनात राहते, देवळात फक्त पुजाऱ्याचे पोट राहते. आता हे या भूमीमध्ये शेवटचं कीर्तन, तुम्हाला माहित आहे ना मांद्र्याला शेवटचं कीर्तन झालेलं आहे गाडगे बाबांचं या मुंबईत, आणि ते ऑडिओ उपलब्ध आहे, तेवढे एकच कीर्तन गाडगे बाबांचं ध्वनिफीत उपलब्ध आहे. हे सगळं असताना हे नरेंद्र दाभोलकर सांगतात, म्हणून लोक जर म्हणत असतील की नाही 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 दाभोलकरांना बोलायला दिलं नाही पाहिजे, तर मग तुम्ही विचार करायला पाहिजे की हे लोक जे असं म्हणतात त्याच्या माग काय हेतू आहे. समाज त्यामुळे पुढे जाणार आहे का समाज त्याच्यामुळे मागे जाणार आहे. चौथी सूत्र, मी तुम्हाला म्हटलं की चतुःसूत्रीवर काम करतो, मी तुम्हाला वैज्ञानिक दृष्टिकोन समजावून सांगितला, मी तुम्हाला शोषण करणाऱ्या अंधश्रद्धा विरुद्धचा संघर्ष सांगितला, मी तुम्हाला धर्माची विधायक आणि कृतिशील चिकित्सा सांगितली, यापैकी कशाचाही मी विस्तार केला नाही, यातल्या प्रत्येक गोष्टीवर मी एक तास बोलू शकतो. परंतु चौथी गोष्ट, व्यापक परिवर्तनाच्या चळवळीशी स्वतःला जोडून घेणं. आणि लक्षात घ्या की हे फार महत्त्वाचं आहे. म्हणजे तुम्हाला हे माहीत आहे का की बाईच्या अंगात येतं, बरोबर आहे ना, जास्त करून कोणाच्या अंगात येतं, बायकांच्याच येतं. का? कारण बायका या देव्यांच्या राज्यात पॉप्युलर आहेत जास्त, त्यामुळे देव्या डायरेक्टली त्यांच्या अंगात जातात, असं आहे काय? अंगात येतं म्हणजे काय होतं, अंगात येतं म्हणजे काय होतं समजून घ्या. धरण असतं, धरण धरण काठोकाठ भरतं, काठोकाठ भरलेल्या धरणाचे दरवाजे उघडावे लागतात, ते जर उघडले गेले नाहीत तर धरण फुटतं, बरोबर आहे ना. तसं माणसाच्या मनाचं धरण वेदनेने किंवा दुःखाने भरल्यानंतर माणसाच्या अंतर्मनाचे दरवाजे आपोआप उघडले जातात, आणि ताणाचा निचरा होण्यासाठी काही काळ ती बाई अन्य भूमिकेमध्ये प्रवेश करते. आणि तुम्ही मला सांगा, या देशामध्ये मनातल्या दुःखाचं धरण लवकर भरण्याची शक्यता बाईची आहे का पुरुषाची आहे? बाईचीच आहे. कारण त्या बाईला तुम्ही जन्माला येऊ देणार नाही, आणि जन्माला आलं तर तुम्ही दिल्ली प्रकरण केल्याशिवाय सोडणार नाही. प्रत्येक क्षणाक्षणाला जर ती बाई बिचारी स्वतःच्या अस्तित्वाचा झगडा करत जगत असेल, तर त्या बाईच्या अंगामध्ये येणं हे थांबवायला नरेंद्र दाभोलकरांची प्रबोधनाची भाषणं आणि अंगात आलेली बाई अशी का वागते याची व्याख्यानं उपयोगी नाहीत. तुम्ही बाईला जे जीवनव्यापी गौणत्व दिलेलं आहे, आपल्या समाजामध्ये बाईचा ना सन्मान होतो ना बाईला प्रतिष्ठा आहे, ते जोपर्यंत तुम्ही